बरं माझं डोकं एकदा दुखायला लागलं की वीस वीस दिवस दुखायचं माझ्या आयब्रोज गळायला लागल्या केस गळायला लागले तुमच्या लॅशेस ज्या दिवशी पडायला सुरुवात होते तर माझं मी मेंटली डाऊन होत होते की बाप रे आता करायचं काय म्हणजे आणि त्या इन्फ्लेमेशनची टेस्ट आम्ही केली तेव्हा कळलं की मी रुमाटॉड अथरायटिस पॉझिटिव्ह आहे तो हा आजार असा असतो की तुमचीच इम्युन सिस्टम तुमच्याच चांगल्या टिश्यूजवर अटॅक करत राहते सांगते ना की पुनर्जन्म आहे हा माझा नमस्कार मी राखी ठरलं तर मग या स्टार प्रवाहावरच्या मालिकेच्या सेटवरती आता आपण आहोत आणि आपल्यासोबत असणारे अभिनेत्री जुई गडकरी खरं तर जुई गेली कित्येक वर्ष काम करते या क्षेत्रात आणि मधल्या काळात एक दोन हजार तेरापासून ते आता दोन हजार बावीसपर्यंत एक मोठा संघर्ष तिच्या आयुष्यात खरं तर सुरू आहे पण या या सगळ्यांचा लवलेशही कधी तिच्या चेहऱ्यावरती आपण पाहिला नाही काम करत असताना पण खऱ्या आयुष्यात ती इतक्या मोठ्या संघर्षा संघर्ष करत इतक्या मोठ्या संकटाला सामोरी गेली आहे या सगळ्या बाबतींबाबत आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि जुई आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी नवीन सिरियलबद्दल ठरलं तर मग ही नवीन सिरियल येते ही सिरियल तुझ्याकडे कशी आली आणि तुला का करावशी का, का करावीशी वाटली ही सिरियल म्हणजे लाईफमध्ये कोणाच्याही मनात असेल ना तशी ही सिरियल माझ्याकडे आलेली आहे मी घरामध्ये काम करत होते लिटरली घराची साफसफाई सुरू होती आणि मला आमच्या ज्या क्रिएटिव्ह हेड आहेत है। त्यांचा मेसेज आला एका सोशल मीडियाच्या पेजवरती सोशल मीडियाच्या पेजवरती की जुई तुझा नंबर दे आणि मी नंबर शेअर केला लगेच लगेच मला त्यांचा कॉल आला आणि त्यांनी मला विचारलं तुला डेली सोप करायला आवडेल का स्टार प्रवाहाची आहे आणि मी लगेच म्हटलं हो मला आवडेल करायला आणि तिने मला सांगितलं की ठीक आहे मग अशी अशी एक टेस्ट पाठवतेस का बरं मी घरात होते मी अवतारात होते आणि मी म्हटलं हां ठीक आहे मी पाठवते मी मेकअप केला तसंच म्हणजे आंघोळ पांघोळ नाही मी तसाच मेकअप केला आणि टेस्ट पाठवली आणि दहा मिनिटात तिचा फोन आला की लॉक आहेस तू सो प्लीज दुसरं काय घेऊ नकोस आणि मी म्हटलं एक मिनिट मला सिंकिंग तर होऊ द्या सगळ्या गोष्टी की फोन आलाय ऑडिशन होती आहे किंवा लुकटेस्ट जे काय आपल्या प्रोसिजर्स असतात म्हटलं आणि झालंय माझं असं झालं की ओ म्हणजे घरात होते मी म्हणजे ते कुठून तरी होतं माझ्या नशिबात ते आलं आणि ही कधीची गोष्ट ही जुलैची गोष्ट आहे हो दोन हजार बावीस जुलै म्हणजे आमच्या प्रोसिजर्स खूप आधीपासून सुरू होत्या आम्ही फ्लोअरवरती पासून गेलो पण अशी म्हणजे इतकी पटकन घडली ती एका फोनमध्ये घडलेली गोष्ट आहे काय आवडलं तुला या मालिकेत मला ना पहिल्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं की मजेशीर कॅरेक्टर आहे अजिबात रडायचं नाही आहे तुला सो माझ्यासाठी ते असं होतं की हा मी करणारच आहे आणि स्टार प्रवाह होतं सो मला असं झालं की आपण म्हणतो लिटरली माहेरी आल्याचा फील होता मला की मी इतकी वर्ष जिथे कम्फर्टेबली काम केलं होतं सो त्याच चॅनलवर परत एकदा काम करायचं म्हटलं कोण नाही म्हणेल मी लगेच म्हटलं हो मला करायची आहे म्हणून आणि पुढे गेल्या गोष्टी मग जुई तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट किंवा तुला खूप काही शिकवणारा असा संघर्षाचा काळ जो दोन हजार तेरापासून सुरू झाला होता काय झालं होतं नेमकं uh, सह्याद्रीचा मी एक डान्स इव्हेंट केला होता सो तो केल्यानंतर घरी आल्यावर पाय वगैरे सुजलेले तर मला वाटलं होतं की डान्स केला म्हणून खूप एनर्जेटिकली आपण परफॉर्म करतो त्यामुळे पाय सुजले असतील पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला उठताच आलं नाही मान धरलेली पाठ अवघडलेली असं सगळं झालेलं त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याव्यतिरिक्त काही ऑप्शन उरलं नाही आणि गेल्यावर तिथे डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या लगेचच एक्स रे वगैरे कारण त्यांना ना ते एक्झामिन करून त्यांना वाटलं माझ्या मणक्याला हात लावून काहीतरी वेगळं तर ते सगळं केल्यावर कळलं की टोटल स्लिप डिस्क आहे म्हणजे आणि स्लिप डिस्ट होऊन त्यानंतर कॉड कम्प्रेशन नावाची एक गोष्ट असते की जे तुमच्या मेंदूला जाणाऱ्या नसा दबल्या गेल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या सो त्यांनी मला विचारलं की तुम्ही कधी पडलायत का जोरात तुम्हाला लागलय का म्हटलं मी कधीच पडलेले नाही आहे काहीच किंवा वजन उचलणं किंवा तसं पण काही नव्हतं सो आम्हाला ना कळत नव्हतं की हे कशामुळे अचानक एवढं झालंय त्यानंतर सुरूच झालं हे मग मला उठता बसताच येईना इतकी म्हणजे त्याचा त्रास सुरू झाला मला चक्कर यायला लागली कारण वर्टिग वर्टीगो सुरू झाला होता पोझिशनल कारण ह्या सगळ्या का गोष्टी मणक्याशी रिलेटेड आहेत आणि डोक्याशी रिलेटेड आहेत बरं माझं डोकं एकदा दुखायला लागलं की वीस वीस दिवस दुखायचं म्हणजे मायग्रेनचा अटॅक आला ना की तो वीस वीस दिवस हो, असा असायचा कंटिन्यू हो कंटिन्यू दुखायचा आणि म्हणजे असं व्हायचं की आजच माझं डोकं दुखत नाहीये सो so, फॉर अ चेंज एक दोन दिवस दुखायचं नाही बाकी वेळ इट वॉज लाईक like, म्हणजे हा चालू आहे डोकं दुखतच असतं आणि मी तसंच काम करत होते सगळं अंगावर काढणं चाललेलं होतं आणि काही वर्षांनी म्हणजे हे चार पाच वर्ष हे मी काढलं अंगावर दुखणं रोज दुखायचं मानपाठ गेलेली असायची ताकद कमी होत चाललेली म्हणजे पुढचं पाऊलच्या सेटच्या चार पायऱ्या ज्या खालच्या होत्या त्या मी चढले की मला बसावं लागायचं मग मी लिफ्टमध्ये जायचे कारण ताकदच संपायची चार पायऱ्या चढून आणि मला ना कळत नव्हतं की एवढी तर मी डाऊन नाही होऊ शकत कारण मी लाईफमध्ये स्पोर्ट्समॅन राहिली आहे मी माउंटेनिअरिंग केलेलं आहे मी ट्रेकिंग करते सो मी म्हटलं की इतकी माझी एनर्जी डाऊन नाही होऊ शकत माझ्या आयब्रोज गळायला लागल्या केस गळायला लागले आणि तुम्ही ह्या फील्डमध्ये असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात तुमच्या लॅशेस ज्या दिवशी पडायला सुरुवात होते तर माझं मी मेंटली डाऊन होत होते की बाप रे आता करायचं काय म्हणजे आणि तरी काम करत राह कधी झालं आणि लॅशेस केस गळायला लागले दोन हजार सोळाला वगैरे आणि मग त्यानंतर जेव्हा माझ्या सगळ्या म्हणजे मंथली सायकल्सवरती असर पडू लागला तेव्हा मी म्हटलं की आता मला काम करणं थोडं अवघड होतंय म्हणून मग मी सोडायचा निर्णय घेतला मालिका आणि डॉक्टरकडे जाऊन सगळे चेकअप्स केल्यावर कळलं होतं की मला पिट्युटेरीमध्ये ट्युमर आहे सो तो ट्युमर कळला त्याचे अजून डिसएडवांटेजेस कळले की काय काय होऊ शकतं तेव्हा अजून डाऊन झाले की म्हटलं बापरे म्हणजे हे काय काय चालू आहे आणि कशामुळे तर त्याला काही रिझन नव्हता की हे केल्यामुळे हे होतं तर हे सगळं कशामुळे होतं ह्याचं काही माझ्याकडे या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं हे कशामुळे होतंय तुझ्या बाप नाही त्यांनाही मेडिकल रिझनच नव्हता ह्या गोष्टींना आणि त्यांचं म्हणणं होतं की आता ट्युमर तो येतो म्हणजे रिझन नसतो सो आपण काय डॉक्टरला विचारणार म्हटलं ओके बरं त्याच्या गोळ्या सुरू झाल्या तोही काय जाईना तो जाणाऱ्यातला नव्हताच आणि मग त्या सगळ्या गोष्टी एका एक पॉईंटला आपण कंटाळतो ना की आपलं वय काय आहे आपण हे काय आहे म्हणजे काय चाललंय म्हणजे अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी माझं काम सुरूच होतं पुढच्या मालिका सुरू झाल्या होत्या आणि ह्या सगळ्या कामांच्या दरम्यान खूप वर्ष उलटून गेल्यावर अगदीच दोन हजार अठराला वगैरे आम्ही पुन्हा चेकअपला गेलो आणि मी म्हटलं डॉक्टरना की डॉक्टर हे आता आती होतंय मला हे झेपत नाही आहे तर ह्याचं मूळ रिझन काय आहे एवढे आजार वाढत आहेत तेव्हा माझ्या डॉक्टरांना असा डाऊट आला की ब्लडमध्ये थोडंफार इन्फ्लेमेशन असू शकतं आणि त्या इन्फ्लेमेशनची टेस्ट आम्ही केली तेव्हा कळलं की मी रुमाटवड अथरायटिस पॉझिटिव्ह आहे तो हा आजार असा असतो की तुमचीच इम्युन सिस्टम तुमच्याच चांगल्या टिश्यूजवर अटॅक करत राहते म्हणजे बाहेरच्यांची गरजच नाही <laughs> तुमचीच बॉडी तुमचं सगळं करत असते आणि मग कळलं की म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टींवर असर झालेला म्हणून हे सगळं झालं होतं आणि त्याच्यामुळे हेरिडेटरी असतो हा सो कोणाला तरी तुमच्या फॅमिलीत असतो तो, तो तुमच्यात येतो आणि माझ्या मा आईच्या साईडमध्ये होता त्यामुळे तो माझ्यात आला तर त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे आता ऍक्सेप्ट करण्यापलीकडे आपल्याकडे काही नसतं आणि त्या दरम्यान असं झालं होतं की मी इतकी वर्ष सहन केलेलं ना सो हे माझ्यासाठी होतं ओके ठीक आहे अजून एक आणि माझा तोपर्यंत अॅटिट्यूड असा बनलेला होता की आता काहीही झालं ना तरी मी हार मानणार नाहीयेपेक्षा वाईट अजून काय ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ वाई शकतंय अजून मी म्हटलं एवढं सगळं असून सुद्धा माझे आज हातपाय चालू आहेत मी एक्सरसाइज सुरू केलेली आणि त्या दरम्यान मी योगा सुरू केलं मी म्हणजे ना मी शोधून काढला एक एक एक्सरसाइजेस ज्या माझ्या ह्या कंडिशनला म्हणजे त्रास होणार नाही आणि शिवाय मला पण नीट शेपमध्ये राहता येईल हेल्दी राहता येईल असं सो so, मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या लॉकडाऊनची दोन वर्षं मी पूर्ण स्वतःसाठी वापरली एक्सरसाईज केली डाएटवरती कंट्रोल आणला आणि सगळ्याच गोष्टी पोषक केल्या ज्याच्याने मला त्रास होणार नाही सगळं आणि जसं मी म्हटलं स्पिरिच्युअली पण खूप गोष्टी करतेच मी रोज त्याचा माझ्यावरती खूप पॉझिटिव्ह फरक पडला आहे आणि अफकोर्स आज मी पेनलेस आहे हे मी अभिमानाने सांगू शकते की हो की मी आज मला कुठल्या औषधांशिवाय कुठलीही औषधं न घेता स्वतःची केवळ लाईफस्टाईल पूर्ण चेंज करून आणि स्पिरिच्युअली देवावरती खरंच माझं मी सांगते ना की पुनर्जन्म आहे हा माझा mm आणि -hmm. देवाने मला लिटरली रोज मला दाखवून देतो की मी आहे तुझ्याबरोबर तू कर काम सो त्यामुळे मोठा काळ होता असं नाही की वर्षभरात सहा महिने होते आजारी आणि भर मोठा काळ एकामागोमाग गोष्टी घडत आहेत बरं ज्या आपली लाईफस्टाईल तशी कारणीभूत नव्हती पण घडत आहेत हे ॲक्सेप्ट करणंच किती अवघड गेलं तुला आधी खूप अवघड गेलं जेव्हा पहिले रिपोर्ट्स आले दुसरे रिपोर्ट्स आले पण मग त्याच्यानंतर मला सवय झालेली होती ना मग इट वॉज इझी कारण मी तोपर्यंत माझं फायटिंग स्पिरिट खूप वर आलेलं होतं त्यामुळे इट वॉज ॲक्च्युली इझी टू ॲक्सेप्ट कुठल्या गोष्टी तुला जास्त मोटिवेट करत होत्या मला माझं काम मोटिवेट करत होतं आणि uh, काय म्हणतो ना आपण मी लहानपणापासूनच अशी uh, आहे की मला कुठल्या गोष्टीवर रडत बसायला आवडत नाही काहीही झालं तरी मी त्याच्यावरती सोल्युशन शोधते किंवा माझं असतं की रडायचं आहे ना एक तास घे रड दुसऱ्या तासाला त्या गोष्टीवरून रडायचं नाही संपवायचा तो विषय सो मी ते केलं माझ्या बाबतीत म्हटलं नाही हे ना डिस्कस करायचं ना रडत बसायचं यावरून आणि स्वतःलाच सांगायचं नाही की आपण आजारी आहोत आपण स्वतःला खूप कधी कधी सांगत राहतो की नाही अ मला हे होतंय मला ते होतंय आणि हा जो सेल्फ टॉक असतो ना आपला तो खूप चुकीचा होतो आपण जेव्हा स्वतःशी हे बोलायला सुरू करू की आय एम ऑल राईट right. माझी बॉडी द बेस्ट आहे तू खूप दिवसांनी हे सगळं शेअर केलं तुझ्या चाहत्यांसोबत त्याचं कारण काय होतं कारण मला असं खूप वाटत होतं लॉकडाऊन जस्ट होऊन गेलेला होता म्हणजे दोन वर्ष ही कृशील गेली आणि ना बऱ्याच ठिकाणी खूप नेगेटिव्हिटी होती लोकांची की आजार पण सुरू आहे हे सुरू आहे ते सुरू आहे तर मला असं झालं की कदाचित मी माझी स्टोरी शेअर केली तर कोणाला तरी म्हणजे ॲटलीस्ट वन पर्सेंट लोक तरी मोटिवेट होतील की जर मी उभी राहू शकते तर तुम्ही पण उभे राहू शकता आणि कोणीही उभं राहू शकतं म्हणून मी शेअर केली आणि कसं असतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला खूप काही शिकवत असतात नव्याने स्वतःशी ओळख होते तुला ह्या मोठ्या संघर्ष हा जो होता पाच वर्षांचा काय नवीन गवसलं काय स्वतःला म्हणजे चांगल्या गोष्टी काय मिळाल्या चांगली गोष्ट एकच मिळाली की मला जवी म्हणजे नवीन जुई सापडली आणि जी लाईफकडे चुकूनही नेगेटिव्हली बघणार नाही आता कधीच आधीही नव्हते बघत पण आता कधीच बघणार नाही अशी वेली विश्वास तुझा आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा ना एखाद्या गोष्टीला पूर्ण सरेंडर करून काम करण्याचा विश्वास वाढला मग देवाच्या बाबतीत असो किंवा कामाच्या बाबतीत असो जिथे जाऊ तिथे पूर्णपणे मी मेंटली ॲट पीस राहून सरेंडर होऊन काम करू शकते आता कारण तो एक कॉन्फिडन्स आला आहे आता मला की आय कॅन देवावरचा विश्वास पण खूप वाढला खूप जास्त वाढला म्हणजे रादर सांगूच नाही शकत आता कारण रोज त्यांनी दिलेलं सेकंड लाईफ आहे सो आय विल लिव्ह इट टू द फुलेस्ट क्या बात आणि पुन्हा एकदा आत्मविश्वास नवी जुई जसं तू म्हणते जु जुईचा पुनर्जन्म झालेला आहे आणि त्याच आत्मविश्वासाने आज ती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते तिला पण खूप शुभेच्छा देऊयात आणि आय होप तुम्हालासुद्धा ही मुलाखत कुठे ना कुठे थोडीशी तरी प्रेरणा देईल आणि चाहत्यांना काय सांगायचं आहे तुला हो नक्कीच सांगायचं आहे कारण मला इतके मेसेजेस यायचे ना इतक्या वर्षांमध्ये म्हणजे दोन वर्ष मी त्यांना रोज टेलिव्हिजनवर दिसत नव्हते तर लिटरली खूप मेसेजेस आहे की तू कधी दिसणार आहेस काय येत नाही आहेस काय झालं आहे का काम करत नाही आहेस सो आता तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे फायनली सो मी तुम्हाला दिसणार आहे आणि आधी माझ्या सगळ्या मालिकांवर जेवढं प्रेम केलं तेवढंच किमान म्हणजे ॲक्च्युली त्यापेक्षा खूप जास्त प्रेम ह्या मालिकेवर करा आणि आय होप तुम्हाला हे कॅरेक्टर पण खूप आवडेल आमचा नवीन शो आवडेल त्यामुळे प्लीज पाच डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता स्टार प्रवाह बघायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट